नमस्कार, लक्षवेधीच्या या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चेला सुरुवात करतोय आणि या वेळेला आपण थेट कर्नाटकात पोहोचणार आहोत. कर्नाटकातले पत्रकार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, प्रवीण सल्डाणा. गेल्या भागामध्ये आपण त्यांच्यापर्यंत संपर्क करण्याचा प्रयत्न करत होतो, काही तांत्रिक कारणांमुळे त्यांच्याशी आपला संवाद होऊ शकलेला नाही. प्रवीण जी, आप मेरी आवाज इस समय सुन पा रहे हैं? हाँ, सुन रहा हूँ, जी बोलिए. प्रवीण जी, स्वाभाविक है मराठी आप कितनी समझ पाते हैं मुझे पता नहीं, लेकिन मैं हिंदी में सवाल करूंगा, आप हिंदी में जवाब देंगे. मुद्दा यह है, जो विवाद इस समय पैदा हुआ है वो आगे कितना बढ़ेगा, और जिस तरीके से दिखाया गया, थोड़ी देर पहले कहा भी गया कि एक लड़की के पीछे कई सारे लड़के देखे गए, इस पूरे घटना का सच क्या है? वो एक्चुअली एक लड़की का पीछे, वो जो कैंपस में गई थी लड़की, उसका पीछे तो इतना सारा ये हो गया, मामला हो गया. ये तो इधर रुकने वाला नहीं है, ये तो आगे फिर भी आगे जाने वाला ही है. क्योंकि एक हिजाब पहनना नहीं, शॉल पहनना नहीं, वो एक क्या होता है, इनका पीछे बहुत बड़ा हाथ है इधर कर्नाटक में. जी, किसका हाथ है इनके पीछे? इनका पीछे कैंपस फ्रंट ऑफ इंडिया बहुत बड़ा खेल है. अभी इलेक्शन चल रहा है, इलेक्शन के लिए हिजाम का इसका सब झगड़ा चल रहा है. एग्जैक्टली, मैं ही तुम्हारा हिस्सा सहमत होता हूँ. जी जी, एक मिनट, दारियो अली जी त्यांना बोलू देत. जी प्रवीण जी, आप पूरी बात रखिए, एक साथ बात करते जाइए, जल्दी जल्दी बात करिए. हाँ, इसलिए मैं क्या बोल रहा हूँ, देखिए सर, हिजाब पहनना गलत बात नहीं है. उसको जिधर पहना पहनो, कैंपस के अंदर तुम लोग शिक्षण जिधर मिलता है उधर गलत. शिक्षण के अंदर, कैंपस के अंदर सब बच्चे लोग एक ही है कि इसको इसको क्या करते, पीछे से धक्का मार देते कि जाओ तुम लोग ऐसा करो वैसा करो. हम लोगों को मालूम पड़ता है इधर. हाँ सर जी, प्रवीण जी, आपने बताया कि इसके पीछे बहुत कुछ है. क्या इसके पीछे राजनीति है? क्या इसके पीछे एक सोची समझी साजिश है? नहीं, राजनीति है इसका पीछे, राजनीति है. कौन कर रहा है ये? कर्नाटक में इस तरीके की राजनीति करने की जरूरत क्या है? देखिए सर, कौन कर रहा है पता नहीं है, कौन कर रहा है, क्यों कर रहा है पता नहीं है, क्योंकि इतना साल बच्चे लोग. जी आप बात करते जाइए, एक साथ पूरी बात रखिएगा. आप बोलता बोलता त्यांचा संपर्क तुटलाय. मला डॉक्टर वाघमारेंकडून आधी उत्तर घ्यायचंय, अली दारूवाला मी आपल्याला त्यानंतर संधी देतो. डॉक्टर वाघमारे, पहिल्या भागामध्ये आपल्यापर्यंत पोहोचता आलं नाही, क्षमस्व त्याच्यासाठी. आता आपला माझा आवाज आपल्यापर्यंत नीट येतोय? हो जी. डॉक्टर वाघमारे, आता इथे एक महत्वाचं वळण आहे चर्चेतलं, ते असं आहे की जे काही कर्नाटकात घडल्याचं सगळ्या वाहिन्यांच्या मार्फत, समाज माध्यमाच्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचलं, तो सगळा प्रकार ठरवून घडवला गेलाय असा आरोप आधी भाजपानं केला, त्यानंतर स्थानिक पत्रकारांनीही त्याच प्रकारच्या तपशिलाकडे अंगुली निर्देश केलाय. आता आपण याचा कृपया खुलासा करावा. कर्नाटकात काँग्रेस प्रमुख विरोधी पक्षात आहे, हे सगळं कोण घडवतंय? सरकारला अडचणीत आणण्याच्या साठी घडवतंय का? सगळ्यात पहिली गोष्ट की सरकारला अडचणीत आणण्यासाठी हे जे घडवण्याचं काम जे चाललंय ते कर्नाटक सरकारला अडचणीत आणायचं नाहीये, तर या पाच राज्यात होणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये हिंदू मुस्लिम हे कार्ड खेळून हिंदूंचं ध्रुवीकरण कसं करता येईल त्यासाठी भाजपने टाकलेला हा लॉंग टर्मचा डाव आहे. जर हा डाव त्यांना ह्या पाच इलेक्शनमध्ये आणि याच्या पुढे 2024 पर्यंतच्या निवडणुकांमध्ये हा डाव त्यांना खेचत न्यायचा आहे, कारण काही कारणच नाही. आज इतकी वर्ष हिजाब घालून शाळेमध्ये कॉलेजमध्ये, आज इतकी वर्ष स्वातंत्र्यानंतर मुलं मुली या मुली संपूर्णपणे शिकताय, कोणीच ऑब्जेक्शन घेतलेलं नाही, ऑब्जेक्शन घेण्याचं काही कारण नाही. आणि असं असताना एक्झॅक्टली निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जर अशा पद्धतीच्या घटना घडवायच्या, त्याचं लोन सगळीकडे पसरवायचं, हे नॅचरली आहे की हा जो इश्यू आहे हिंदू मुस्लिम हा दुर्दैवाने आपल्या देशातील सगळ्यात एक हॉट इश्यू म्हटला तरी चालेल, कारण तो प्रत्येक वाहिनी किंवा प्रत्येक मीडिया त्या इश्यूला कव्हर करत आणि मग तो इश्यू त्या निवडणुकांपर्यंतचे जे राज्य आहेत त्याच्यामध्ये पोहोचणार आहे.
त्याच्यामुळे हा शाळेशी मर्यादित इशू नाही. डॉक्टर आपण असा आरोप केला आहे की उत्तर प्रदेशातल्या निवडणुकांच्या साठी कर्नाटकामध्ये वाद जन्माला घातला जातोय, बरोबर आहे? जर उत्तर प्रदेशमध्ये घातला तर ते दिसून येतं, त्याच्यापेक्षा बाहेर कुठेतरी करायचं. आणि आज सोशल मीडिया आणि ह्या सगळ्या माध्यमातून तुम्ही कुठेही काही केलं तरी ते संपूर्णपणे सगळीकडे पोहोचतं. त्याच्यामुळे बाहेर करायचं आणि त्याचं लोन तिकडे न्यायचं आणि तिकडचं ध्रुवीकरण करायला सुरुवात करायची, हा संपूर्णपणे भाजपचा डाव आहे. याच्यावर उत्तर डॉक्टर वाघमारे, याच्यावर मी भारतीय जनता पार्टीला प्रश्न विचारतोच, पण तत्पूर्वी एक आणखीन छोटासा प्रश्न आपल्यासाठी आहे. आपण बऱ्याच वेळाने आमच्या बरोबर जोडले गेलेला आहात. मुद्दा असा आहे की हे सगळं प्रकरण भारतीय जनता पार्टी करतीये हे सांगण्याच्यासाठी तुमच्याकडे काय स्वरूपाचे तपशील उपलब्ध आहेत? जसं थोड्या वेळापूर्वी अली दारुवाला म्हणाले की ज्या मुलीच्या बद्दलचा व्हिडिओ सगळ्यात जास्त व्हायरल झाला ती काही दिवसांपूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मुलांबरोबर आंदोलनामध्ये होती आणि आता ती सिमीच्या माध्यमातून या आंदोलनाचं नेतृत्व करताना दिसते, हा त्यांच्याकडचा तपशील आहे. तुम्ही कृपया कर्नाटकातला हिजाबचा वाद भाजपानं जन्माला घातला या संदर्भातले काही तपशील चर्चेत देऊ शकाल? हो नक्कीच. कारण कसं आहे की ज्यावेळी हा वाद तयार झाला, हा वाद अशा प्रकारचा सुरुवात झाला जानेवारी महिन्यात सुरुवातीला. बिलकुल, तो सुरुवात झाल्या जानेवारीच्या आधी, तसं पाहायला गेलं तर डिसेंबरच्या शेवटच्या दिवशी. हो हो, पण त्यावेळी ज्यावेळी सुरुवात झाला त्यावेळी अशा प्रकारचे जे अगदी गंभीर वाद असतात हे ज्यावेळी होतात त्यावेळी सरकारचं काम असतं की यामध्ये पूर्णतः लक्ष घालायचं आणि अशा प्रकारचे वाद फोफावणार नाही त्याची काळजी करायची. कर्नाटक सरकारची पूर्ण स्थिती जर आपण बघितली तर कोणतीही त्या पद्धतीने उचललेली नाहीये आणि ती स्टेप न उचलता या संपूर्ण वादाला ज्या पद्धतीने खतपाणी घालण्यात आलं, ज्या पद्धतीने दुर्लक्ष करण्यात आलं ते बघता आणि भाजपचा इतिहास 2014 पासूनची जी नवीन भाजप आहे त्याचा इतिहास जर 8 वर्षाचा बघितला तर तुम्हाला या गोष्टींशिवाय निवडणुका आजपर्यंतच्या कुठच्या राज्याच्या किंवा देशाच्या त्यांनी केल्यात हे शक्यच नाही. त्याच्यामुळे या संपूर्णपणे यांचा इतिहास, यांची काम करण्याची पद्धत आणि ज्या पद्धतीने कर्नाटकचं राज्य वागलं आणि वागत आहे त्या पद्धतीकडे जर तुम्ही लक्ष द्याल तर हा संपूर्णपणे हा या भाजपचा आणि कर्नाटकमध्ये असलेल्या जे राज्य ज्याचं भाजप त्या राज्यात आहे त्याचा हा संपूर्णपणे डाव आहे. ठीक आहे, आपलं म्हणणं पूर्णपणे शांतपणे आपण 3.5 मिनिटं बोललेले आहात पूर्ण ऐकून घेतलंय. त्याच्यातला महत्वाचा मुद्दा हा आहे, तुमच्या लेखी कर्नाटकातला वाद हा सत्ताधाऱ्यांनी जन्माला घातलाय. तिथे आता सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आहे, उत्तर देण्याच्यासाठी आपल्या सोबत अली दारुवाला आहेत. अलीजी आपलं उत्तर सुरू करा. सर, एक क्लिअर कट गोष्ट, डॉक्युमेंटेड इंटेलिजन्स रिपोर्ट आहे. हे जे 3 मुली आहे यांना काँग्रेसने किंवा राष्ट्रवादीने माहित नाही कोणी याला हे जे फंडिंग करून हे जे केलं आहे हे डॉक्युमेंटेड एव्हिडन्स आहे. कुठल्या 3 मुली आणि हा डॉक्युमेंटेड एव्हिडन्स कुठून आलाय? पोलिसांचा आहे, एनआयएचा आहे, कोणाचा आहे? ते व्हिडिओज बघितले सर आणि तुम्ही 3 महिन्यामागचे जे आंदोलन बघितले यामध्ये तुम्ही ट्विटरवरती चेक फॅक्ट चेक करू शकतात. हे मुली एबीव्हीच्या आंदोलनात हे सर्व अग्रेसर होतात. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, जेव्हा यामध्ये इथेच एक छोटा तपशील समोर आणायला हवा की ज्या मुली काही दिवसांपूर्वी एबीव्हीपीच्या सोबत असतात त्या अभाविपच्या आंदोलनातल्या मुली नंतर अशा प्रकारे कशा बदलतात? एक्झॅक्टली. हे हिजाब घालून हे जे कॉलेजच्या बाहेर हे जे आंदोलन केलं हे टोटली ऑर्केस्ट्राड डेमॉन्स्ट्रेशन आहे सर. हे जेव्हा म्हणतात ना भाजपचा आमचा फायदा आहे, आम्ही भाजप जे आहे हे इलेक्शनच्या अगोदर आम्ही हे करतो, कधी कदाचित हे म्हणतात असं केलं तर याचा फायदा त्यांना होणार. सर, भाजप हे जे पार्टी आहे इंडियामध्ये तुम्ही याचं क्रेडिट आम्हाला द्यायला पाहिजे. सौदी अरबमध्ये तबलीग बॅन केलं, इंडियामध्ये आम्ही बॅन केलं नाही, त्यांना टोटल फ्रीडम आहे. सौदी अरब इस्लामिक स्टेट्समध्ये सर लाऊडस्पीकरवरती अझान देण्याचा बॅन केलं, इंडियामध्ये अजूनही परवानगी, आम्ही असं काही बॅन आणलं नाही. लाऊडस्पीकर नंतर सर सुन्नी आणि शिया इथं फ्रीली एकमेकांच्या आपल्या रिलिजनचं ते डेमॉन्स्ट्रेशन करू शकतात, त्यांच्यावरती काही बॅन नाही, इथं काही दंगली होत नाही. ठीक आहे सर. त्याच्यानंतर दर्गा जे आहे दर्गावरती जाण्याचा बॅन, त्याचं
तुम्ही दर्गावरती काही असं तुम्ही ते तुम्हाला तुम्हाला सजदा कदाचित असं सुचवायचं आहे की सौदी अरब हे जास्त प्रागतिक इस्लामिक राष्ट्र बनलेलं आहे, आपल्याकडे अजून तशी परिस्थिती आलेली नाही आहे. मुद्दा तो नाही आहे, मुद्दा हा आहे की कर्नाटकात जे जे काही घडलंय त्याच्या मागे सत्ताधारी आहेत असा आरोप विरोधक करतायत. तुम्ही तो फेटाळून लावलेला आहे. तुमच्याकडे ज्या काही पुराव्यांच्या आधारे हे सांगितण्याच्या साठीचे मुद्दे आहेत की मुळात आत्ताचं कर्नाटकातलं आंदोलन हे घडवून आणलेलं आहे, हे घडवून आणून कोणाला काय लाभ घ्यायचे त्याचं उत्तर नाही सापडलं. सर, कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया, आपण प्लीज फॅक्ट चेक करा सर, हे ऑर्केस्ट्रा जे आहे या टोटल डेमॉन्स्ट्रेशनचं कॅम्पस फ्रंट ऑफ इंडियानी ऑर्गनाईज केलेलं आहे. आणि याचे जे पडसे, याचे जे बॅकस्लॅश आहे तुम्ही ऑल इंडियामध्ये जे बघतात, हे टोटली डिस्टेबिलाईज करण्यासाठी हे लोक हे करत आहे सर. त्यांना आपण वाव घालू नये आणि यांना आपण याच्यावर पटकन प्रवीण सल्डाणा यांच्यासाठी आणखीन एक प्रश्न आहे. प्रवीणजी, आप अब तक जहां जो बातचीत हुई उसको कितना समझ पाए मुझे पता नहीं. मैं आपके लिए हिंदी में दो लाइनों में फटाफट बता देता हूं इसको. बीजेपी के जो प्रवक्ता इस समय हमारे साथ जुड़े हुए हैं, उनका बयान था कि जिन लड़कियों के सामने आंदोलन हुआ वो कुछ दिनों पहले एबीवीपी के साथ एक आंदोलन में देखी गई थी. वो दरअसल एबीवीपी की कार्यकर्ता नहीं है, वो सिमी की कार्यकर्ता है जो एबीवीपी के आंदोलन में जाकर लौटी और अब इस तरीके से आंदोलन करती हुई देखी जा रही है. क्या इस प्रकार के कुछ तथ्य कर्नाटक में बतौर पत्रकार आपके पास पहुंचे हैं? देखिए सर, मैं एक बात बोलना चाहता हूँ, क्योंकि वो कौन किया क्या किया पता नहीं है. क्योंकि आज का एक है कि एक मैसेज ऐसा आया व्हाट्सएप में कि लड़की लोग सब, मतलब बुर्का पहन के जो भी है बहन लोग, सब लोग आ जाओ, प्रोटेस्ट करना है. तो कौन भेजा पता नहीं है. तो हजारों हजारों बहन लोग आए, मुसलमान बहन लोग बुर्का पहन के आए, तो उनको ही पता नहीं था कि कौन किसने भेजा क्यों भेजा. देखिए सर, आज मुद्दा है कि कैंपस के अंदर बुर्का पहनना, कि शिक्षण अधिकारी ने ये नहीं बोला कि तुम लोग बुर्का मत पहनो, तुम लोग क्लासरूम के अंदर मत पहनो. ये तो वादा है सर, ये है. क्योंकि चर्चेला थोडा पुढे नेतो पटकन, त्यानिमित्तानं आपल्या सोबत असलेल्या इतरही मान्यवरांना आणखी आपल्याला बोलता करता येईल. अनवर राजन आपल्या सोबत आहेत, शेख अमर आपल्या सोबत आहेत आणि ऍडव्होकेट चिन्मय भोसले आपल्या सोबत आहेत. अनवरजी, आपण सुरुवातीपासून ही भूमिका मांडलीत, काय परिधान करायचं याचा अधिकार प्रत्येकानं आपल्या सोबत ठेवला पाहिजे आणि तो दुसऱ्यानं हिरावून घेता कामा नये. हिजाबच्या सक्तीच्याही आपण स्पष्टपणे विरोधात आहात. गणवेशाच्या बाबतीत पुनर्व्याख्या करण्याची गरज आहे अशीही भूमिका अनवर राजन आपण मांडलीत. आत्ताच्या घडीला या सगळ्याच अनुषंगानं मला पुढचा मुद्दा आपल्या समोर ठेवण्याची अशी गरज वाटते की मुळातच इस्लामी रूढी परंपरांच्या बाबतीत पुनर्व्याख्या व्हावी का, त्याची चर्चा व्हावी का? एक तर मुळामध्ये ही चर्चा नेहमी होत राहते आणि व्हायला हरकत नाही. मुद्दा असा आहे की स्त्रियांच्या शिक्षणाच्या दिशेने आपण पुढे कसे जाणार. शिक्षणाच्या विशेषतः मुस्लिम स्त्रियांच्या शिक्षणामध्ये अडथळे भरपूर येत असतात, आलेले आहेत पूर्वी पण, आणि आताचं जरा वातावरण देशभर असं आहे की मुलींना शिक्षणासाठी उत्तेजन दिलं जातं. आणि या सगळ्या प्रकारामध्ये हिजाबसारखे मुद्दे आले की ती शिक्षणाला पुढे गेलेली गाडी ही परत थोडीशी मागे फिरते. हे जे मुद्दे उपस्थित केले आहेत हे मुस्लिम मुलींच्या हिताचे अजिबात नाही. ज्या घरामध्ये शिक्षणाला विरोधाची परंपरा आहे त्या घरामध्ये मुलींना शाळेत पाठवताना, कॉलेजमध्ये पाठवताना हिजाबचा आधार घेतला जातो. मला असं वाटतं की आपण मुस्लिमांच्या शिक्षणाला, मुलींच्या शिक्षणाला विशेषतः प्राधान्याची भूमिका कशी घेता येईल. बिलकुल, आपण एक अत्यंत प्रागतिक भूमिका मांडली अनवर राजनजी. त्याच निमित्तानं पुढचा प्रश्न पटकन आपल्यासाठी असा उपस्थित करतो की एका बाजूला मुस्लिम महिलांच्या शिक्षणाच्या साठी अधिकाधिक प्रयत्न व्हायला पाहिजेत असा आग्रह तुम्ही धरत असताना दुसऱ्या बाजूला बीडमध्ये सांगितलं जातं शिक्षण नंतर आधी हिजाब. ठीक आहे, ते त्याच्या मागे कोणी जाणार नाही असं बेजबाबदार वक्तव्य करणारे ठिकठिकाणी लोक आहेत. पण जर समाजामध्ये एकूण आपण बघितलं तर मुस्लिम स्त्रियांना, मुस्लिम मुलींना शाळेमध्ये कॉलेजमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाठवलं जातं. पूर्वीच्या मानाने मुस्लिम समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. याच्यापूर्वी अनेक असे किस्से घडलेत मुस्लिमांनी मुलींनी शाळेत जाऊ नये, को एज्युकेशन असेल तिथे जाऊ नये,
अमुक करू नये तमुक करू नये अनेक फतवे आले आणि गेले. बिल्कुल. आणि याच निमित्ताने एक पटकन आणखीन छोटा प्रश्न उपस्थित करतो. मी स्वतः जेव्हा शाळेत होतो तेव्हा माझ्यासोबत अनेक मुसलमान शिकायचे. मी मुलांच्या शाळेत होतो, त्या मुलांच्या शाळेमध्ये मुसलमान मुलं ही अशा प्रकारच्या कोणत्याही धार्मिक पेहराव किंवा अनुसरणाच्या बाबतीत आग्रही आणि दुराग्रही अजिबात नसायची. आम्हाला त्यावेळेला अशा प्रकारचा कोणताही भेदाभेद जाणवायचाही नाही. पण आता हा विषय शाळेतच जाणवावा इतपत प्रतिक्रिया का तयार केली जातीय? गेली अनेक वर्षाची एक धार्मिक ध्रुवीकरणाचा भाग सुरू आहे राजकारणामध्ये. त्याचा एक भाग आहे की शाळेचा अनुभव तुम्ही सांगितला तो शाळेचा अनुभव आम्ही पण अनुभवलेला आहे. आणि मुस्लिम मुली आमच्याबरोबर शिकत असताना कधी त्याचं वेगळे पण, कारण की मी एक मुस्लिमांची शाळा नव्हती, गुजराती मीडियमची शाळा होती, तिथे अनेक मुस्लिम मुलं पण यायची, मुली पण यायच्या, पण त्यांच्या वागण्यामध्ये कुठेही वेगळा भाग नव्हता. आता मुस्लिम काही काही शाळांमध्ये, विशेषतः मुस्लिम मॅनेजमेंट असलेल्या शाळांमध्ये, अगदी दुसरी तिसरी पासून मुलींना हिजाब घालण्याची एक सक्ती केली जाते. मला असं वाटतं की तोही मुद्दा फार चुकीचा आहे. मुला मुलींना एक निकोपपणे वाढायची संधी दिली पाहिजे. हिजाबचा मुद्दा फार उशिरा येतो आणि हिजाब घालायचा का नाही घालायचा एवढी निर्णय घेण्याची क्षमता मुस्लिम मुलींच्या मध्ये आहे. आणि मला मला या निमित्ताने चर्चेला थोडं पुढे नेताना पुढचा प्रश्न पटकन शेख अमर यांच्यासाठी उपस्थित करायचा आहे. शेख अमर, आपण अनवर राजन यांचं वक्तव्य ऐकलं असेल, तुम्हाला कदाचित अनवर राजन माहीत असतील की अनवर राजन काय चीज आहे. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे माजी पदाधिकारी आहेत, ते प्रागतिक विचार मांडतात आणि विचार मांडताना घाबरत नाहीत हे आपण ऐकलं. त्यांनी सरळ सांगितलं कुणाला काय घालायचं आहे ते त्यांना ठरवू द्या, मुसलमान मुलींनी हिजाब घालायचा का नाही याचा निर्णय त्यांच्यावर थोपवू नका, आणि महत्वाचं मुसलमान मुलींच्या शिक्षणावर जास्त लक्ष द्या, हिजाबचा आग्रहापेक्षा शिक्षणाचा आग्रह करा. मी आपल्याला असं विचारतो, तुम्ही बीडच्या चौकात लावलेला बॅनर काढणार आहात की नाही? सुप्रीम कोर्टाने जे साहेब निर्णय दिलेले आहे त्याच्यानंतर आमच्या काही समाजातील सगळे, सुप्रीम कोर्टाने काय निर्णय दिला, बॅनर लावा? बॅनर लावा म्हणून निर्णय नाही दिला, त्याचा एक मेसेज समाजामध्ये जावा म्हणून हा निर्णय आल्यानंतर सर्वपक्षीय समाजाचे नेते एकत्र येऊन हा. शेख अमर अहो काही तर्क देता का, कुठला निर्णय दिला सुप्रीम कोर्टाने, हिजाबच्या बद्दल दिला, बॅनर बद्दल दिला, कशाबद्दल निर्णय दिलाय? निर्णय दिलेला ना साहेब. कुठला कुठला निर्णय दिला? मुस्लिम समाजाच्या मुलींनी हिजाब घालावे म्हणून सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे. नाही नाही, हिजाब घालावा याबद्दल आपली नाही चर्चा चालली आहे. हिजाबाचा हट्टाग्रह का असावा, घातलाच पाहिजे, शिक्षण नंतर हिजाब आधी, हा तुमचा आग्रह तुम्ही अनवर राजन यांच्या विनंतीच्या नंतर मागे घेणार आहात का? माझा थेट प्रश्न आहे आपल्याला, आपण हो का नाही मध्ये सांगू शकता. मी अधिक वेळ देतो, 30 सेकंदात उत्तर द्या. सहमत आहे. सहमत आहे. बॅनर काढणार आहात, बीड मधला बॅनर काढणार आहात? सहमत आहे मी त्यांच्या विचाराशी. नाही नाही, तुम्ही बीड मधला बॅनर काढणार आहात का? पण म्हणजे इथे चर्चेत तुम्ही हो म्हणाल, अनवर राजनचं ऐकलं असं म्हणाल, पण बॅनर मात्र बीड मध्ये ठेवून द्याल? बॅनर आता मी एकटा तर साहेब काढू शकत नाही ना, सर्व पक्षी एकत्र आलेलो ते, आणि हा एक प्रस्ताव मी माझ्या सहकाऱ्यांना ठेवू शकतो. ठीक आहे, हेही नसे थोडके असं म्हणावं लागेल, वेळ मर्यादेमध्ये आपल्याला चर्चेला आटोपत काय घ्यायचंय. आतापर्यंत या चर्चेत जे जे विविध मुद्दे आले ते आपल्यापर्यंत सगळ्यांपर्यंत थेट पोहोचले त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे सहभागी होणाऱ्यांचे आभार. आणि या चर्चेला वेळेची मर्यादा असल्यानं तूर्तास आपण इथंच थांबतोय. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.